नमस्कार, मी माधवी निमकर. आजपर्यंत तुम्ही माझे योगाचे व्हिडिओ लाईक केलेत, शेअर केलेत, खूप सारे कमेंट्स केलेत, तुम्हाला योगाचे व्हिडिओ आवडत आहेत, तुम्ही खूप सारे मला प्रश्नही विचारता. त्यावरूनच एक थॉट माझ्या डोक्यामध्ये आला आणि मी असा विचार केला की तुमच्यासमोर 5 वेगवेगळे एपिसोड सादर करायचे. त्या प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळी आसनं दाखवून त्या आसनांचे फायदे काय आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आजचा पहिला एपिसोड आहे आणि पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणारे मी सूर्यनमस्कार कसा करायचा. अष्टांगामधील सूर्यनमस्कार ए आणि बी. सूर्यनमस्कार ए. आपण रोज सकाळी ज्या वेळेला उठतो आणि देवाचे आभार मानतो, बेडवर असतानाच नमस्कार करून उठतो आपण आणि आजचा दिवस आपल्याला देवाने दाखवला म्हणून त्याचे आभार मानतो, अगदी तसंच सूर्याची मानवंदना, सूर्यासाठी नमस्कार किंवा सूर्याचे ऋण फेडण्यासाठी ही एक संधी असं मला वाटतं. कारण सूर्याशिवाय सृष्टी अपूर्ण आहे, अस्तित्वातच येऊ शकत नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्यालाही रोज नमस्कार केला पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं सूर्यनमस्कार हा सकाळी केला जातो. सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात होताना ज्यावेळेला आपण कामासाठी बाहेर पडतो, आपल्या विचारांना जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला एक पॉझिटिव्हिटीची, म्हणजे आपण म्हणतो ना ऊर्जेची गरज असते, सकारात्मक ऊर्जेची गरज असते, ती ऊर्जा आपल्याला सूर्यनमस्कारामध्ये नक्कीच मिळते. आपण म्हणजे तुम्ही हे अनुभवू शकाल, ज्यावेळेला तुम्ही सूर्यनमस्कार करायला सुरुवात करता एक वेगळी पॉझिटिव्हिटी आणि एक वेगळी एनर्जी आपल्याला मिळते, एक छान आपल्या दिवसाची सुरुवात होते. ही झाली आपल्याला बाहेरनं वाटणारी एक पॉझिटिव्हिटी किंवा विचारांमध्ये वाटणारी पॉझिटिव्हिटी. शरीरामध्ये काय आपल्याला जाणवतं तर शरीरातला प्रत्येक स्नायू हा ताणला जातो. शरीराच्या प्रत्येक स्नायूवरती सूर्यनमस्कार काम करतं. फॉर एक्झाम्पल, पाठीचा कणा, खांदा, सूर्यनमस्कार करताना तुम्ही बघितलं असेल आपल्या रिस्टवरती सुद्धा खूप सारा आपल्या शरीराचा भार येतो, त्याच्यामुळे आपलं रिस्ट अतिशय बळकट होतं. हॅमस्ट्रिंग्स म्हणजे मांड्यांची मागची बाजू, ज्याच्यामुळे स्थूलता आल्यामुळे आपल्या मांड्या ज्यावेळेला मागच्या बाजूने स्नायू त्याचे लूज पडतात, ते परत टोनअप करण्यासाठी सूर्यनमस्कार उपयोगाचा आहे, ज्याच्यामुळे तुमची बॉडी, तुमचा देह हा सुदृढ दिसतो, सुंदर दिसतो. प्रत्येक स्नायूवरती काम करण्याचं काम सूर्यनमस्कार करते. त्याचबरोबर डोकेदुखी असेल, पचनसंस्था, अस्थिसंस्था यांच्यावरती काम करतं. पूर्ण स्नायूंवरती स्नायू बळकट करण्यासोबतच आतले स्नायूंवरती एक व्यवस्थित लवचिकता निर्माण करण्याचं काम सूर्यनमस्कार करतं. अनेक फायदे सूर्यनमस्काराचे आहेत, त्यामुळे वेळ न घालवता रोज सूर्यनमस्कार करायला सुरुवात करा. मी म्हणेन सुरुवातीला 1-5 सूर्यनमस्कार घाला, नंतर हळूहळू संख्या वाढवा. मी तर म्हणेन की ज्या दिवशी तुम्ही सराव करायला सुरुवात कराल त्या दिवसापासून जेव्हा तुम्हाला असं वाटेल, कॉन्फिडन्स येईल की आपण सूर्यनमस्कार 12 आपण पोचू शकतोय, तर मी तर म्हणेन की 45 मिनिट्समध्ये 108 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रमसुद्धा तुम्ही करू शकता. 12 सूर्यनमस्कार घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटाची गॅप, परत 12 सूर्यनमस्कार, असे तुम्ही 108 सूर्यनमस्कार 45 मिनिटामध्ये पूर्ण करू शकता. चॅलेंजिंग आहे ना, छान वाटेल करायला. मला तर असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेला हे सुरू कराल त्यावेळेला एक चांगलं व्यसन तुम्हाला लागेल. मला असं वाटतं ते गरजेचं आहे आजच्या काळात, नाही का? तर आजच्या एपिसोडमध्ये सूर्यनमस्कार आणि सूर्यनमस्काराचे फायदे मी तुम्हाला सांगितलेत. आज आपण इथंच थांबूया, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.